बातमी आहे अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यासंदर्भात. चव्हाण यांनी राजीनामा दिला मात्र भाजपावर निशाणा साधला जातोय. चव्हाणांसोबत कुणीही जाणार नाही असा दावा काँग्रेसकडून केला जातोय. पहिली प्रतिक्रिया काय, जशी अशी सिच्युएशन असते ही काय पहिलीच वेळ नाही, ह्याच्याही पूर्वी झालं. इंडिया शायनिंग तुम्हाला आठवत असेल, सगळे लोक चालले होते, राहिले ते म्हणजे मोठ्या जिद्दीनं लढले आणि आमचं सरकार आलं त्यावेळेस. तर असंच काहीतरी होईल. विधिमंडळाच्या सदस्यांचे नेत्यांची संपर्क साधलेला, कोणीही त्यांच्याबरोबर कुठं जाणार नाही. मुद्दाम भारतीय जनता पक्षातर्फे वाड्या उडवल्या जात आहेत, अमुक गेले नावं सांगली जात आहेत, पण त्यावर कोणीही काही विश्वास ठेवू नये. पुढे काही विषय स्पष्टपणे आले नाही, त्यामुळे तर चौकशी नेमकी काय होती हे काही कळलं नाही. आणि आजचा हा धक्कादायकच निर्णय आहे. पण मी एक सांगतो आपल्याला की ज्या पद्धतीने पक्ष पडण्याचं काम, माणसं नेते पडवण्याचं काम भाजपा करते आहे, तर मला वाटतं की मतदानरूपी राजा, मतदान देणारा मतदार राजा जो आहे तो अशा फळाफोडीच्या राजकारणाला विटलेला आहे, वैतागला आहे. अशा प्रकारचा ते निर्णय घेतील असं कोणालाही वाटलं नाही, कारण त्यांचे वडील मुख्यमंत्री होते, ते मुख्यमंत्री आलेत, दोन वेळा मुख्यमंत्री आलेत, वडीलसुद्धा मुख्यमंत्री अनेक वेळा होते. आणि अशा परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी अशाप्रमाणे निर्णय घेणं हे काँग्रेसच्या दृष्टिकोनात अत्यंत दुर्दैवी आहे आणि आम्हाला सर्वांना धक्का देणार आहे.